राज्यातील कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसतोय काही दिवसांपासून कोविडच्या रुग्णात वेगाने वाढ होत असल्यानं पुन्हा एकदा धोका वाढलाय बुधवारी कोविडचे नवे एकशे छाप्पन रुग्ण समोर आलेत नमस्कार आताची एक मोठी अपडेट ती म्हणजे कोविडच्या बाबतीत कोविडची रुग्ण रुग्णांची संख्या जी आहे ती राज्यात वाढताना दिसते आहे त्यामुळे कोविडचं संकट जे आहे ते पुन्हा एकदा वेशेवर येऊन ठेपलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही राज्यातील चोवीस तासांची शक आ, पे रुग्णांची जी संख्या आहे ती एकशे छाप्पन्नपर्यंत गेलेली आहे आणि राज्यातील सक्रिय जे रुग्ण आहेत ते आठशे सासष्ट पर्यंत आहेत त्यामुळे वाढता जर निकष बघितला तर वा कोविडचे जे संकट आहे ते दिवसेंदिवस वाढताना दिसते काल एकशे पस्तीसवर सक्रिय रुग्णांचे दिवसाच्या चोवीस तासातल्या रुग्णांची संख्या होती आणि आता त्या संख्येत वाढ होत एकशे छाप्पनपर्यंत गेले त्यामुळे हे जे संकट आहे ते पुन्हा एकदा वाढताना दिसते एकंदरीतच या सगळ्याचे जर पार्श्वभूमी घ्यायची झाली तर कालपासूनच अंगणवाडी जी आहे ती सुरुवात करण्यात आली होती आ, एक जुलै जूनपासून शाळांना सुरुवात करण्यात आली होती त्या मा या पार्श्वभूमीवर जर असेच जर स अंगणवाडी किंवा शाळा जर सुरू राहिल्या तर मग मुलांच्या आयुष्या मुलांच्या आरोग्याचा धोका जो आहे तो पुन्हा एकदा पुढे येताना दिसतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या इतर घडामोडी किंवा इतर ज्या जे कार्यक्रम आहेत ते होताना आहेत त्यामुळे कोणताही निर्देश जो आहे तो राज्य सरकारकडून किंवा इतर माध्यमांकडून किंवा कि आरोग्य संचालनालयाकडून दिला जात नाही त्या जा, आहे त्यामुळे ज काल परवाच विश्वजित राणे जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी आपल्या ट्विट करत एक लोकांना मास्क घालून आपली काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानाला आरोग्य सेक्रेटरी जे आहेत त्यांनीही तुजोरा दिला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं झालं बघितलं गेलं तर मग आम्हाला पुन्हा एकदा काळजी घेण्याची गरज आहे राज्यातील रुग्णांची संख्या जी आहे ती वाढत आहेत या पार्श्वभूमीवर लोकांनी पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे गोवन वार्तालाईफसाठी साहिल नारुलकरसह सा रुपेश राऊत पणजी